वेलकम टू ऑल माय डियर फ्रेंड्स। ऑनलाइन शिक्षण लाइव लर्निंग ऐप विथ विजय ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाइव तासिकेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन, श्रेया, MTS, BDS, NMMS या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही तासिका अतिशय महत्वाची आहे। त्याचबरोबर सरळ सेवा भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही तासिका महत्वाची आहे। ऑनलाइन नवोदय वार्षिक बैच 2024 या बैची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत। लाइव तासिका, लाइव क्वीज, ऑनलाइन डेली टेस्ट, सहभागी विद्यार्थी हे आमचे गुणवंत विद्यार्थी आहेत। ऑनलाइन शिक्षण लाइव लर्निंग ऐप विथ क्वीज हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। सर्वांनी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे। शेवटी आपण लाइव क्वीज खेळूया। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। वेलकम। आज आपण लांबी, वस्तुमान, धारकता, काळ, चलन इत्यादी राशींचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग या घटकांतर्गत दशमान परिमाणे भाग दुसरा अभ्यासणार आहोत। आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण वस्तुमान या संबोधाचा आपण अभ्यास करणार आहोत। वस्तुमान म्हणजे वजन। पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूचे मोजमाप म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान होय। हा मित्रांनो, पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूचे मोजमाप म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान होय। वस्तुमान मोजण्याचे ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे। मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारला जातो वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे ग्रॅम। ग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे। पुढे पाहूया। वस्तुमान मोजण्याची दशमान परिमाणे आपल्या समोर स्क्रीन दिसते। मित्रांनो, या ठिकाणी सर्वात लहान जे एकक आहे ते एकक कोणतं आहे? मिलीग्रॅम। त्यानंतर सेंटीग्रॅम, त्यानंतर डेसीग्रॅम, ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम। सर्वांना समजते? सर्वात लहान एकक आहे मिलीग्रॅम आणि सर्वात मोठे एकक आहे कोणत्या ठिकाणी? एकक सर्वात मोठ किलोग्रॅम। आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वजन मोजण्यासाठी या एककांचा वापर आपण केलेला आहे। आपण किलोग्रॅम हे एकक वापरलेले आहे, त्यानंतर ग्रॅम हे एकक वापरलेले आहे। येस, डेकाग्रॅम, डेसीग्रॅम, हेक्टोग्रॅम या एककांचा वापर आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण कधीही केलेला नाही। सर्वांना समजते? तर या दशमान परिमाणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। या दशमान परिमाणावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहेत। चला मित्रांनो, पुढे पाहूया। वजन मोजण्याची साधने। मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी साधने तुम्ही पाहिलेली आहेत। येस, किती विद्यार्थ्यांनी ही साधने पाहिलेली? बरं, आपल्या किराणा दुकानामध्ये तुम्ही साहित्याचं वजन करण्यासाठी हे साहित्य आपण पाहिलेले आहे। येस, वजन काटा। या ठिकाणी तुम्ही लहान वस्तू असतील त्यांचं मोजमाप करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे येस वजन मोजण्याचे साधन तुम्ही वापरलेले आहे। आपल्या शाळेत सुद्धा लहान 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम पर्यंत वजन मोजण्यासाठी अशा प्रकारचा ताणकाटा तुम्ही शाळेमध्ये वापरलेला आहे। त्यानंतर आपण जर पूर्वीच्या काळी, आता सध्या इलेक्ट्रॉनिक या ठिकाणी डिव्हायसेस आलेले आहेत, अशा प्रकारचे तुम्हाला अशा प्रकारच्या साधनाचा वापर करून तुम्ही आता वजन मोजताय। येस, आता इलेक्ट्रॉनिक वजन मोजण्याचे यंत्र आल्यामुळे आपण अशा प्रकारच्या काट्यांचा वापर करतो। या ठिकाणी हे सुद्धा साधन आपण वजन मोजण्यासाठी वापरतो। सर्वांना समजते? पुढे पाहूया। पहा मित्रांनो, पूर्वीच्या काळी आता सुद्धा अशा प्रकारच्या साधनांचा आपण वापर करतो, परंतु आता इलेक्ट्रॉनिक काटे आल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक साधनं आल्यामुळे हे जे माप आहेत ते आता काही प्रमाणात त्याचा वापर कमी झालेला आहे। या ठिकाणी आपण गावाकडे पाहतो आता सुद्धा या साधनांचा वापर केला जातो। लोखंडी माप असतात, त्यावर किती माप आहे त्या म्हणजे लोखंडाचं हे त्या ठिकाणी सांगितलं जातं। या ठिकाणी 1 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोचं हे माप आहे।
या ठिकाणी हे दिसत नाही, असे मोठ्या आकाराचे माप सुद्धा त्या ठिकाणी असतात. 50 किलो, 20 किलो, 100 किलो, 200 किलो अशा प्रकारचे. त्यानंतर 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, शंभर ग्रॅम, 200 ग्रॅम अशा प्रकारचे माप त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. त्यावर लिहिलेलं असतं किती किलो, किती ग्रॅम, किती किलो असं माप आहे. येस, तुम्हाला याविषयी माहिती व्हावी म्हणून मी हे तुम्हाला दाखवतोय. पुढे पाहूया. मापन वस्तुमान प्रश्न प्रकार पहिला. 2550 सेंटीग्रॅम बरोबर किती ग्रॅम, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला रूपांतर करायचे आहे. सर्वांना स्क्रीन दिसते? यस. पुढे पाहूया. या ठिकाणी हा तक्ता तुम्हाला पाठ करायचा आहे. सर्वात लहान एकक मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसीग्रॅम, ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम. सेंटीग्रॅमचे ग्रॅम मध्ये रूपांतर करायचे आहे. सर्वांना समजते? आपण यापूर्वी अंतर मोजण्याचे एकक आपण अभ्यासले आहे, त्यामध्ये जी पद्धत आपण वापरली तीच पद्धत या ठिकाणी आपण वापरणार आहोत. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सेंटीग्रॅमचे ग्रॅम मध्ये रूपांतर करायचे आहे. चला, कोण सांगणार? बोला. जय जगताप, माइक ऑन करा. हॅलो सर. यस. 2550 सेंटीग्रॅम सेंटीग्रॅम ग्रॅम मध्ये रूपांतर. आता सेंटीग्रॅम कोणत्या ठिकाणी आहे हो? सेंटीग्रॅम या ठिकाणी आणि ग्रॅम ग्रॅम या ठिकाणी. तिथं. सेंटीग्रॅम पासून ग्रॅम कितव्या टप्प्यावर आहे? दुसऱ्या टप्प्यावर आहे. दुसऱ्या टप्प्यावर. आता आपण सेंटीग्रॅम पासून ग्रॅम वर डावीकडे जेम करतोय. येस. म्हणजे दशांश स्थळ आपल्याला डावीकडे जेम करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी दशांश आहे. एक स्टेप, दोन स्टेप, म्हणजे उत्तर काय आलं? 25.5 ग्रॅम. उत्तर आहे 25.5 ग्रॅम. थँक्यू सर. ज्यांना समजते त्यांनी एकदा हात दाखवा. वेलकम. येस. पाठ्यपुस्तकामध्ये ही पद्धत दिलेली नाही, आपण शॉर्टकट मेथड वापरतोय. हे ट्रिक वापरतोय. या तक्त्याच्या आधारे तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सहजपणे सोडवू शकता. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. नऊ हजार पाचशे मिलीग्रॅम बरोबर किती डेसीग्रॅम? फास्ट. कोण सांगणार? चला, आद्या उगले बोला. हॅलो सर. येस. 9500 मिलीग्रॅम. हा बोला. 9500 मिलीग्रॅम बरोबर किती डेसीग्रॅम? 9500 मिलीग्रॅम बरोबर किती डेसीग्रॅम? मिलीग्रॅमचे डेसीग्रॅम मध्ये रूपांतर करायचे आहे. हो सर. आता मिलीग्रॅम कोणत्या ठिकाणी आहे? मिली डेसी मध्ये. यस. आता मिली पासून डेसी कितव्या टप्प्यावर आहे? पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यावर. डावीकडे जेम करायचं का उजवीकडे? बघा, मिलीचे मिलीचे डेसी मध्ये रूपांतर करायचे तर डावीकडे आपण जेम करतोय मिली पासून डेसी पर्यंत. या ठिकाणी 9500 ला 9500 लिहायचंय, दशांश ला दशांश, एक स्टेप, दोन स्टेप आणि दोन. किती येईल उत्तर? 95 डेसीग्रॅम. 95 डेसीग्रॅम हे तुमचं उत्तर आहे. थँक्यू सर. वेलकम. चला, सर्वांना समजते. चॅटिंग मी ऍक्टिवेट करतोय, आपण आपलं उत्तर चॅट करू शकता. डेसीग्रॅम. पुढचा प्रश्न.
55,000 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? सांगा, कोण सांगणार? शौर्य निकम, बोला. हॅलो सर, उत्तर द्या. 55,000 ग्रॅम. हा, ग्रॅम पासून आपण किलोग्रॅम मध्ये जाणार ना, तेव्हा तिथे 3 घर आहेत, हा म्हणून 55,000 च्या डावीकडे 3 घर सोडून तशाची. 55,000 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? की ग्रॅम. या ठिकाणी काय करायचे, ग्रॅम ला गोल करा आणि किलोग्रॅम, ग्रॅम पासून किलोग्रॅम, एक टप्पा, दोन टप्पा, तीन टप्पा, डावीकडे 3 स्टेप. समजलं? म्हणजे 55,000 लिहायचं, या ठिकाणी दशांश आहे, एक स्टेप, दोन स्टेप, तीन स्टेप. उत्तर किती हो? 55 की ग्रॅम, म्हणजे 55 किलोग्रॅम. व्हेरी गुड, उत्तर आहे 55 किलोग्रॅम. थँक्यू सर. वेलकम. चला पुढचा प्रश्न. सर्वांनी चॅटिंग करायची आहे. सातशे पन्नास डेकाग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? सांगा. सातशे पन्नास डेकाग्रॅम, उत्तर द्या. कोण सांगणार? रागिनी दराडे, बोला. माइक माइक काढा, हेडफोन बाजूला करा, बोला. सातशे पन्नास डेकाग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? सांगा, कोण सांगणार? बघा, डेकाग्रॅम या ठिकाणी आहे, हेक्टो याच ठिकाणी आहे. डेका पासून हेक्टो किती वा टप्प्यावर आहे हो? टिक ऑन करा. डेका पासून हेक्टो एक, डावीकडे का उजवीकडे? डावीकडे, म्हणजेच 75 उत्तर आलं, 75 हेक्टोग्रॅम. थँक्यू सर. वेलकम. 75 हेक्टोग्रॅम हे उत्तर आहे, किलोग्रॅम नाही. बरेच विद्यार्थी चुकीची टायपिंग करतायत. यस, हेक्टोग्रॅम. पुढे पाहूया पाचवा प्रश्न. 6,050 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? सांगा. वेदिका वाघचौरे, बोला. यस सर. उत्तर द्या. 6,050 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? किलोग्रॅम. ग्रॅम पासून किलोग्रॅम किती टप्प्यावर आहे? तिसऱ्या. एक, दोन, तीन. दोन, डावीकडे का उजवीकडे? डावीकडे. यस, दशांश या ठिकाणी, एक, दोन, तीन. एक, दोन, तीन. 6.05 किलोग्रॅम. व्हेरी गुड, 6.05 किलोग्रॅम हे उत्तर आहे. थँक्यू सर. वेलकम. पुढे पाहूया. ज्यांना ही पद्धत समजली त्यांनी हात दाखवा. फक्त दशांश चिन्ह डावीकडे का उजवीकडे हे तुम्हाला समजले पाहिजे. हे या तक्त्याच्या आधारे तुम्ही ठरवायचे, कोणत्या एककाचे कोणत्या एककात रूपांतर करतोय आपण, यावरून ते डावीकडे जंप करायचे का उजवीकडे करायचे हे तुमच्या लक्षात आलेले आहे. यस. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न प्रकार दुसरा. 125 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? सांगा. कोण सांगणार?
जानवी बागल. हॅलो सर, उत्तर द्या. 125 किलोग्रॅम. किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? किती ग्रॅम सांगा. ग्रॅम किलोग्रॅमचे ग्रॅम मध्ये रूपांतर. किलोग्रॅम पासून ग्रॅम कितव्या टप्प्यावर आहे? पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसऱ्या टप्पा. कितव्या टप्प्यावर? तिसऱ्या टप्प्यावर. उजवीकडे का डावीकडे? डावीकडे. चूक चूक. उजवीकडे. किलोग्रॅम पासून ग्रॅम कडे जातोय आपण, उजव्या हाताला जंप करतोय, त्यामुळे या ठिकाणी दशांश आहे. एकक स्थळाच्या उजवीकडे दशांश असतो. तीन स्थळ जाय आपल्या उजवीकडे जायचं, एक स्थळ, दोन स्थळ, तीन स्थळ, म्हणजे तीन शून्य द्यावे लागतील. हे उत्तर येईल. किती उत्तर आहे वाचा? एक लाख 125,000 ग्रॅम. येस, 125 किलोग्रॅम बरोबर 125,000 ग्रॅम हे उत्तर आहे. थँक्यू सर. चॅटिंग करा फास्ट. येस, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, 125,000 ग्रॅम. वेलकम. चला पुढे. सर्वांना समजते? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. 120 हेक्टोग्रॅम बरोबर किती डेसी ग्रॅम? फास्ट. संचिता लाहीगुडे बोला. हॅलो सर. यस. आवाज. 120 हेक्टोग्रॅम. हेक्टोग्रॅम बरोबर किती डेसी ग्रॅम? डेसी बोला. हेक्टो ला गोल करा, डेसी ला गोल करा. डेसी हेक्टो पासून डेसी. एक दोन एक दोन तीन. उजवीकडे तीन घरे. एक एक दोन तीन. उत्तर 120,000. काय? डेसी ग्रॅम. डेसी ग्रॅम. व्हेरी गुड. थँक्यू सर. वेलकम. प्रत्येक विद्यार्थी उत्तर देतोय छान. पुढे तिसरा प्रश्न. 45.750 ग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम? फास्ट. सांगा सेंटीग्रॅम. ग्रॅमचे सेंटीग्रॅम मध्ये रूपांतर. यश दराडे बोला. हॅलो सर. यस. 45.750 ग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम? 750. 750 ग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम? चला काय करणार सर? ग्रॅम पासून सेंटीग्रॅम दोन घरे आहेत. एक दोन. उजवीकडे का डावीकडे? उजवीकडे. बघा या ठिकाणी दशांश स्थळ दिलेलंच आहे, मग हे दशांश आपल्या उजवीकडे दोन स्थळ जंप करायचे. एक दोन एक दोन म्हणजे 4500. 4575 काय? सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅम. व्हेरी गुड. छान. किती मुला समजते? एक दहा दाखवा. पद्धत सोपी आहे का? येस. कोणतीच आकडेमोड करण्याची आवश्यकता नाही. एकदा तक्ता पाठ झाला की कोणताही रूपांतराचा प्रश्न तुम्ही सहजपणे सोडवू शकता. तुमचा प्रश्न. अकरा दशांश 75 डेसी ग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम? स्पीड सांगा. कोण सांगणार? श्रीलेखा पडवळे बोला. हॅलो सर. यस.
बोला 11.75 डेसीग्राम बरोबर बरोबर किती मिलीग्राम मिलीग्राम सांगा डेसी पासून मिली डेसी या ठिकाणी आहे मिली या ठिकाणी दोन डेसी पासून मिली एक दोन उजवीकडे जंप उजवीकडे म्हणजे या ठिकाणी एक दोन काय आलो 1175 1175 75 ग्रॅम व्हेरी गुड थँक्यू सर वेलकम पुढचा प्रश्न सर्वांना समजते पाचवा प्रश्न 3.75 डेकाग्राम बरोबर किती डेसीग्राम सांगा कोण सांगणार संचिती गोडगे हॅलो सर 3.75 डेकाग्राम बरोबर किती डेसीग्राम किती डेसीग्राम डेसीग्राम डेकाचे डेसी मध्ये डेकाचे डेकाचे डेसी मध्ये एक दोन दोन टप्पे उजवीकडे दोन टप्पे उजवीकडे एक दोन उत्तर एक दोन 375 डेसीग्राम उत्तर आहे थँक्यू पुढे पाहूया सर्वांना प्रश्न प्रकार समजतो प्रश्न प्रकार तिसरा तुमच्यासाठी चला मित्रांनो 5 किलोग्रॅम अधिक 3 हेक्टोग्रॅम अधिक 4 डेकाग्रॅम बरोबर किती ग्रॅम म्हणजे किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेकाग्रॅमचे ग्रॅम मध्ये रूपांतर करायचे आहे फास्ट अशा प्रकारचे प्रश्न आपण यापूर्वी अंतर या घटकात सोडवलेले आहेत लवकर लवकर चला आराध्या नाईक बोला 5 किलोग्रॅम हॅलो सर 5 किलोग्रॅम अधिक 3 हेक्टोग्रॅम अधिक 4 डेकाग्रॅम डेकाग्रॅम बरोबर किती ग्रॅम चला पहिला प्रश्न 5 किलोचे ग्रॅम मध्ये एक एक दोन तीन म्हणजे उजवीकडे टप्पे 1 0 2 0 3 0 म्हणजे काय आलं उत्तर 5000 ग्रॅम पुढे 3 हेक्टो 3 हेक्टोग्रॅम आता 3 हेक्टो 3 हेक्टो हेक्टो पासून ग्रॅम एक दोन टप्पे म्हणजेच काय 2 0 2 0 एक दोन टप्पे म्हणजेच काय 300 ग्रॅम गुड 4 डेकाग्रॅम डेकाग्रॅम डेका चे ग्रॅम एकच टप्पा आहे एकच टप्पा आहे म्हणजे 1 0 40 ग्रॅम आता हे तिन्ही ग्रॅम 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 आहे म्हणून आपण बेरीज करू शकतो या ठिकाणी दशांशात एकही उत्तर नाही आपण थेट बेरीज करा 0 अधिक 0 अधिक 0 0 4 अधिक 4 4 अधिक 4 4 3 अधिक 0 3 3 अधिक 0 5
पाच ला पाच. उत्तर सांगा. 5340 ग्रॅम. 5340 ग्रॅम हे उत्तर आहे. थँक्यू सर. वेलकम. चला ज्यांना समजते त्यांनी हात दाखवा. सोपे प्रश्न प्रकार आहेत. चला पुढचा प्रश्न. तीन दशांश चिन्ह 7.5 ग्रॅम अधिक एक दशांश चिन्ह 2.5 डेकाग्रॅम अधिक 150 सेंटीग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम स्पीड. आकडेमोड करा. कोण सांगणार? चला शिवराज भोसले. ग्रॅमचे मिलीग्रॅम मध्ये, ग्रॅमचे मिलीग्रॅम मध्ये तीन हजार 750 अधिक पुढे 1.25 1.25 आहे टेक्का. डेका ते मिली 1 2 3 4 5 कशाला 1 2 3 4 डेका ते मिली चार टप्पे आहेत. 1.25 1 2 3 4 म्हणजेच 12,500 मिली अधिक 150 सेंटीग्रॅम म्हणजेच 1,500 सेंटी पासून एकच आहे म्हणजेच 1,500 होईल. बघा यांची बेरीज करायची आहे. उभी मांडणी करा. 3,750 अधिक 12,500 अधिक 1,500. बघा आडवी मांडणीच करता येत नसेल तर उभी करा म्हणजे काय होईल कमी वेळात उत्तर येईल. 0, 5, 5, 7, 17, 1, 3, 4, 2, 6, 1, 7, 1 ला 1 म्हणजेच 17,750 काय मिलीग्रॅम. ज्यांचं उत्तर आलं त्यांचं अभिनंदन. चला कोण करणार? चॅटिंग करा. 17,750 हे उत्तर आहे. झालं. चला जर समजा आपण संख्या चुकीच्या लिहिल्या तर आकडेमोड चुकणारच आहे, त्यासाठी लक्ष द्यायचे. येस. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः आकडेमोड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला चूक लक्षात येणार नाही. चला ज्यांचं उत्तर बरोबर आहे त्यांनी एकदा हात दाखवा. येस. पुढचा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न. 450 मिलीग्रॅम अधिक 350 सेंटीग्रॅम अधिक 200 डेसिग्रॅम बरोबर किती ग्रॅम फास्ट. चला कोण सांगणार?
आराध्या नायकर, या पूर्वीच्या प्रश्नाचं उत्तर किती आलं तुझं? 17,750. हा जय जगताप, तुझं काय? माझं 14,375. काहीतरी चुकलं असेल, एकदा रिवाइज कर सर. पण 3.75 ग्रॅमचं सर 375 येत ना. पण मिली मध्ये करायचंय आपल्याला, ग्रॅमचं मिली मध्ये. तीन टप्पे पुढे जायचंय, समजलं? 1, 2, 3 समजते? एकदा करून पहा, सांगा स्पष्टीकरण. 450 मिलीग्रॅम, 350 सेंटीग्रॅम, 200 डेसीग्रॅम बरोबर ग्रॅम. चला चला, 450 मिलीग्रॅम अधिक 350 सेंटीग्रॅम अधिक 200 डेसीग्रॅम चे रूपांतर बरोबर. चला 450 मिलीग्रॅमचे ग्रॅम मध्ये, म्हणजे लहान एकाचे मोठ्या एकात रूपांतर. 1, 2, 3 म्हणजे डावीकडे 3 स्टेप. डावीकडे 3, 1, 2, 3 म्हणजे 0.45. पुढे 350 सेंटीग्रॅम त्यांचे ग्रॅम मध्ये. बघा या ठिकाणी सेंटीग्रॅमचे ग्रॅम मध्ये 1, 2 टप्पे, 1, 2 टप्पे, 1, 2 म्हणजे काय आलं? 3.5 पुढे डेसीग्रॅमचे ग्रॅम मध्ये, ग्रॅम मध्ये एकच टप्पा आहे. डेसीग्रॅमचे ग्रॅम काय? डावीकडे, डावीकडे एक टप्पा म्हणजे किती आलं? 20 बरोबर. हे सर्व ग्रॅम मध्ये आहे, ग्रॅम मध्ये आहे. यांची बेरीज उभी मांडणी करा. 0.450 3.5 अधिक 20 बेरीज आहे म्हणून बेरीज. 0.5 5 4 4 5 9 दशांचिन्ह, 3 ला 3 2 ला 2 काय आहे? 23.950 ग्रॅम. 23.950 ग्रॅम. थँक्यू सर. वेलकम. 23.950 ग्रॅम. गुड, व्हेरी गुड. चला सर्वांचं उत्तर बरोबर आहे. आकडेमोड तपासा, एखादी संख्या चुकली तर सांगा. पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा. 3.75 किलोग्रॅम अधिक 350 सेंटीग्रॅम अधिक 2000 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? कोण सांगणार? कनिष्का दळवी बोला. हॅलो सर. यस. 3.75 किलोग्रॅम अधिक 350 सेंटीग्रॅम अधिक 2000 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? या ठिकाणी किलोग्रॅमचे, किलोग्रॅमचे ग्रॅम मध्ये रूपांतर. 1, 2, 3 तीन स्टेप उजवीकडे, उजवीकडे इथे दशांश चिन्ह आहे. 1, 2, 3 म्हणजे 3,750 ग्रॅम. ग्रॅम पुढे सेंटीग्रॅम, सेंटीग्रॅम सेंटीग्रॅमचे ग्रॅम मध्ये 1, 2
एक दोन डावीकडे दोन स्टेप एक दोन म्हणजे तीन पॉइंट पाच अधिक ग्रॅम अधिक 2000 मिलीग्रॅम त्यानंतर 2000 मिलीग्रॅम चे रूपांतर ग्रॅम मध्ये मिलीग्रॅम चे ग्रॅम एक दोन तीन डावीकडे तीन एक दोन तीन दोन ग्रॅम दोन ग्रॅम यांची बेरीज करा उभी मांडणी तीन हजार सातशे पन्नास ग्रॅम तीन हजार सातशे पन्नास पन्नास ग्रॅम अधिक तीन दशांश पाच ग्रॅम अधिक दोन ग्रॅम पाच ला पाच दशांश दशांश तीन अधिक दोन पाच पाच ला पाच सात ला सात आणि तीन ला तीन तीन हजार सातशे पंचावन्न पॉइंट पाच ग्रॅम हे उत्तर आहे. चला चॅटिंग करा उत्तर बरोबर आहे 3755.5 गुड थँक्यू सर वेलकम. चला आकडेमोड आडवी मांडणी करायची नाही उभी मांडणी करा हातचा विसरायला चालत नाही तर हातचा विसरला तर आकडेमोड चुकणार. एक हजार पाचशे पन्नास डेकाग्रॅम अधिक आठ हजार पाचशे ग्रॅम अधिक चार चारशे पन्नास हेक्टोग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम फास्ट कोण सांगणार सांगा तेजस्विनी शिंदे. हॅलो सर एक हजार पाचशे पन्नास टेका ग्रॅम अधिक आठ हजार पाचशे ग्रॅम ग्रॅम अधिक चारशे पन्नास हेक्टोग्रॅम बराबर किलोग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम सांगा डेका डेकाचे किलो मध्ये रूपांतर एक दोन टप्पे डावीकडे दोन पंधरा दशांश एक दोन म्हणजे पंधरा दशांश चिन्ह पाच शून्य अधिक ग्रॅमचे किलोग्रॅम मध्ये ग्रॅम चे किलो मध्ये ग्रॅम एक दोन तीन टप्पे डावीकडे एक दोन तीन म्हणजेच आठ दशांश पाच अधिक पुढे इथं चारशे पन्नास बरोबर हेक्टोग्रॅम चे किलोग्रॅम मध्ये समजते सर्वांना हेक्टो चे किलो एकच टप्पा डावी म्हणजेच या ठिकाणी एक म्हणजेच आलं पंचेचाळीस किलोग्रॅम यांची बेरीज करायची आहे उभी मांडणी करा कोपऱ्यात पंधरा दशांश चिन्ह पाच शून्य काय नाही म्हणजे शून्य शून्यला शून्य पाच आणि पाच दहा शून्य हाताला एक
यस एक अन पाच सहा सहा आठ आठ अन सहा चौदा चौदा आणि पाच एकोणीस एकोणीस ला नऊ हात चाला एक एक अन एक दोन दोन अन चार सहा किती आलं उत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर काय किलोग्राम यस एकोणसत्तर किलोग्राम हे उत्तर आहे छान पहा ही पद्धत थोडी मोठी वाटते परंतु तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर काढायचे आहे ज्यांना समजते त्यांनी एकदा हात दाखवा चला पुढे पाहूया प्रश्न प्रकार चौथा एका गळसरीचे वजन 35 ग्रॅम 35 मिलीग्रॅम एका बांगडीचे 25 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे 20 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आहे सगळ्या दागिन्याचे मिळून वजन आहे चला यांची बेरीज करायची आहे म्हणजे वेगवेगळे माप त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांची तुम्हाला बेरीज करावी लागणार आहे चला कोण सांगणार सांगा कोण सांगणार कशी मांडणी करणार तुम्ही लवकर लवकर गळसरीचे वजन बघा दागिने आहेत या दागिन्याचे वजन तुम्हाला दिलेले आहे त्यांची बेरीज करायची आहे दागिन्याचे मी बघा सगळ्या दागिन्याचे मिळून वजन आहे किती आहे किती ग्रॅम आणि किती मिलीग्रॅम हे तुम्हाला उत्तर सांगायचे आहे झालं पहा आता बेरीज करताना काय करायचं मित्रांनो काय खबरदारी घ्यायची बरं सांगा तुम्हाला ग्रॅम आणि मिलीग्रॅम असे तक्ते तयार करावे लागते हात दाखवा आराध्या नाईक काय करणार हॅलो सर ग्रॅम आणि मिलीग्रॅमचे दोन भाग करणार ग्रॅम मिलीग्रॅम यांची बेरीज आता 35 ग्रॅम आणि 35 मिलीग्रॅम आणि मिलीग्रॅम बघा समजते एक ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम हे लक्षात येते तुमच्या एक दोन तीन आहेत समजते म्हणजेच या ठिकाणी काय करायचे 35 काय करतात मिलीग्रॅम मध्ये 35 लिहिताना 0.35 लिहावे लागेल समजलं हे हे 0.35 समजते 25 ग्रॅम 5 मिलीग्रॅम 5 मिलीग्रॅम 25 ग्रॅम 0.05 0.05 त्यानंतर 20 ग्रॅम 450 मिलीग्रॅम 20 ग्रॅम 450 ज्यांना हे समजले त्यांनी एकदा हात दाखवा आता आपले मित्र काय करतात बेरीज करताना 35 अधिक 5 अधिक 450 अशा प्रकारे बेरीज करतात म्हणजे त्यांचं उत्तर चुकत म्हणजे हे मांडणी योग्य आहे परंतु ते असं करतात 35 5 450 अशा प्रकारे करतात मग त्यांची मांडणी चुकते समजलं ही मांडणी योग्य आहे आता ही मांडणी आपण कशी केली सर्वांना समजली का बेरीज करताना यस कारण 1000 ग्रॅम आहे म्हणून आपण अशा प्रकारे मांडणी केलेली आहे बेरीज करा चला 5 अधिक 5 10 शून्य हात चला 1 4 आणि 5 4 आणि 5 9 400 4 400 4 पाच आणि पाच दहा ला शून्य उत्तर किती आलं हो 80 ग्रॅम 490 मिलीग्रॅम 80 ग्रॅम 490 मिलीग्रॅम ज्यांचं उत्तर आहे त्यांचं अभिनंदन थँक वेलकम यस
80 ग्रॅम 490 मिलीग्रॅम. ज्यांना बेरीज समजली त्यांनी एकदा हात दाखवा. कशा प्रकारे मांडणी करायचे? काही मुलं काय करतील, शून्य नंतर देतील, बरं का? तसं चालणार नाही मित्रांनो. म्हणजे 350 लिहितील या 35 ला, तसं चालणार नाही. येस, ते 35 आहे. 5 मिलीग्रॅम बऱ्याच मुलांना लिहिता येत नाही. ज्यांना मांडणी समजली त्यांनी हात दाखवा. तुम्हा सर्वांना मांडणी करता येईल. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी झालं. सोडवा. एका गळसरीचे वजन 45 ग्रॅम 5 मिलीग्रॅम, एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम 10 मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे वजन 15 ग्रॅम 250 मिलीग्रॅम आहे, तर सगळ्या दागिन्याचे मिळून वजन आहे. सोडवा. लवकर लवकर. कोण सांगणार? जयेश जगताप, बोला. कशी करणार मांडणी? हॅलो सर. हा, ग्रॅम ग्रॅम मिलीग्रॅम. 1 ग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम? 1 ग्रॅम चे मिलीग्रॅम मध्ये 1, 2, 3 1000 मिलीग्रॅम. चला, 45 ग्रॅम 5 मिलीग्रॅम कसं लिहिणार? 0, 0, 5. 15 ग्रॅम पुढे 10 मिलीग्रॅम. 15 ग्रॅम 15 ग्रॅम 250 ला 250 दागिन्याची मिळून एकूण असल्यामुळे त्याची बेरीज 5 अधिक 0 अधिक 0 5 अधिक 1 अधिक 5 2 5 3 15 ला 5 5 4 1 1 4 5 5 1 6 7 1 7 किती आलं उत्तर? 7. किती ग्रॅम? 75 ग्रॅम 265 मिलीग्रॅम 265 मिलीग्रॅम. व्हेरी गुड. थँक्यू सर. चला, चॅटिंग करा उत्तर. 75 ग्रॅम 265 मिलीग्रॅम. सर्वांना आकडेमोड करता येते? लवकर मांडणी करताना बऱ्याच मुलांची चूक होऊ शकते, त्यासाठी व्यवस्थित मांडणी करा. पुढचा प्रश्न घ्या. एका गळसरीचे वजन 40 ग्रॅम 25 मिलीग्रॅम, एका बांगडीचे वजन 20 ग्रॅम 25 मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे वजन 51 ग्रॅम 50 मिलीग्रॅम आहे, तर सगळ्या दागिन्याचे मिळून वजन आहे. चला, सांगता येईल? चला, कोण सांगणार? पार्थ सोनवणे, बोला पार्थ.
हॅलो सर. काय करणार? पहिल्यांदा ग्रॅम आणि मिलीग्राम वेगवेगळा करू. ग्रॅम मिलीग्राम चला. 40 ग्रॅम. 40 ग्रॅम. 25 मिलीग्राम. काय लिहिणार? 0.25. 0.25. 20 ग्रॅम. 20 ग्रॅम. 25 मिलीग्राम. 0.25. 51 ग्रॅम. 51 ग्रॅम. 50 ग्रॅम. 50 मिलीग्राम. चला. 5 अधिक 5. 10. 10 ला 0 हात चालला. 1 एक 2 3 3 2 5 5 5 10 ला 0 हात चालला. 1 10 1 ला 1 बरोबर. 0 अधिक 0 अधिक 1 1 4 2 6 6 5 6 5 11. उत्तर सांगा. 111 111 ग्रॅम. 100 100 मिलीग्राम. व्हेरी गुड. थँक्यू सर. वेलकम. महत्वाचा प्रश्न प्रकार आहे मित्रांनो. बऱ्याच मुलांना ही बेरीज करता येत नाही. काहीतरी नवीन शोध विद्यार्थी लावतात. झालं? चॅटिंग करा. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न प्रकार 5वा. पाव किलोग्राम बरोबर किती ग्रॅम? येस. आता तुम्हाला किलोग्राम आणि ग्रॅम मधलं प्रमाण समजलं पाहिजे. चल. पाव कोण सांगणार? स्वरा गोपाळे बोला. हॅलो सर. पाव म्हणजे किती हो? 1/4. 1/4. आता 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम बरोबर किलो पासून ग्रॅम 1, 2, 3 तिसऱ्या टप्प्यावर 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम. आता पाव किलोग्राम म्हणजे पाव किलो. पाव किलो. पाव किलोग्राम बरोबर 1000 ला पावने गुणाकार करायचा गुणिले 1/4. 4 × 4 4 × 2 = 8. 2 × 20 झाले 4 × 5 = 20. 0 × 4 = 0. 250. 250 ग्रॅम. पाव किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम. थँक्यू सर. छान. किती मुलांना समजते? पुढे पुढचा प्रश्न. अर्धा किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? सोपा प्रश्न. 1000 चे 4 दे. 1/2 उगले. सांगा तोंडी. हा. अर्धा बरोबर 1/2. अर्धा किलोग्राम. अर्धा बरोबर 1/2. 1/2. चला. प्रमाण आहे 1000. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. 1000 × 1/2. 1000 × 1/2. 2 × 5 = 10. 0. 2 × 5 = 10. 2 × 0 = 0. 500 × 1 = 500. उत्तर आहे 500 ग्रॅम. तोंडी उत्तर. थँक्यू सर. थँक्यू सर. वेलकम. छान. पुढचा प्रश्न. पाऊण किलोग्रॅम तोंडी उत्तर.
चला कोणती आकडेमोड न करता सांगा कोण सांगणार प्रमाण तुम्हाला संचिता उत्तर द्या हॅलो सर 750 ग्रॅम 750 ग्रॅम गुड पाऊन म्हणजे 304 म्हणजे 1000 गुणिले 304 4 1 4 4 2 8 4 25 4 0 0 25 3 75 0 म्हणजे 750 50 ग्रॅम व्हेरी गुड थँक्यू सर वेलकम समजते सर्वांना पाव ग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम पहा हे महत्वाचे आहे सांगा कोण सांगणार गायत्री कदम बोला हॅलो सर पाव ग्रॅम ग्रॅमचे सेंटीग्रॅम मध्ये म्हणजे ग्रॅम बरोबर 100 सेंटीग्रॅम 1 ग्रॅम बरोबर 100 सेंटीग्रॅम पाव ग्रॅम बरोबर पाव पाव म्हणजे 1/2 पाव म्हणजे 1/4 1/2 नाही 4 1/4 गुणिले म्हणजे 100 चे 1/4 100 गुणिले 1/4 4 1 4 4 2 8 2 उरले 4 5 20 25 सेंटीग्रॅम येस 25 सेंटीग्रॅम गुड 25 सेंटीग्रॅम किती मुला समजलं येस पुढचा प्रश्न अर्धा ग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम लवकर लवकर स्वरा बेस्के हॅलो सर या ठिकाणी प्रमाण तुम्हाला माहिती पाहिजे 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम 1000 मिलीग्रॅम 1000 मिलीग्रॅम गुड समजते आता पहा मग अर्धा म्हणल्यानंतर अर्धा म्हणजे 1/2 1000 ला 1/2 1 किती येईल बे 5 10 2 0 0 2 0 0 म्हणजे काय झालं अर्धा ग्रॅम म्हणजे 500 मिलीग्रॅम मिलीग्रॅम थँक्यू सर वेलकम चॅटिंग करा पुढे पाऊन ग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम सांगा कोण सांगणार कॅमेरा ऑन ठेवा प्रणित हांडोरे बोला एक ग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम 100 पाऊन म्हणजे किती हो 304 गुड 4 1 4 4 2 8 2 उरले 20 झाले 4 5 25 3 75 म्हणजे काय झालं 75 छान किती मुलांना समजते व्हेरी गुड चला मित्रांनो गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन आज आपण महत्त्वाच्या 5 प्रश्न प्रकारांचा सराव केलेला आहे पुन्हा भेटूया नवीन घटकासह नवीन तासिकेत